कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यामध्ये असलेल्या वाटूर येथे निर्माण होत असलेल्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आंतरराष्ट्रीय केंद्राच्या कार्बन सोहळ्यासाठी श्री श्री रविशंकर 7 फेब्रुवारीला जिल्ह्यात येत आहेत। सकाळी 5 वाजता हा लोकार्पण सोहळा होईल। याचबरोबर पुढील 2 दिवस याच ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रकल्पाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली। 20-22 वर्षापासून गुरुजींचं श्री श्री रविशंकर गुरुजी म्हणतो, ह्या देशातली जमीन केमिकल फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स वापरून पूर्ण खराब झालेली आहे याची जाणीव करून देण्याचं काम करतात। आपल्याला ऍग्रिकल्चरच्या टेक्निकल भाषेत सांगायचं म्हणजे त्याला कार्बन कंटेंट म्हणतो। जमिनीमध्ये किती असायला पाहिजे तर त्या शास्त्राप्रमाणे कमीत कमी 1% असेल तरच ती जमीन उपजाऊ होते, उत्पन्न देऊ शकते नैसर्गिकरित्या। आज या जमिनीचा कार्बन कंटेंट म्हणजे रिसर्च झालेलं सांगतोय 0.3% राहिला, म्हणजे ती जमीन जवळजवळ मृतवत झाली। या जमिनीला पुन्हा जिवंत करण्याचं काम श्री श्री रविशंकरजीच्या मार्गदर्शनाखाली एक ट्रस्ट स्थापन केलं त्यांनी, श्री श्री रविशंकर ऍग्रिकल्चर अँड। वायाळ पुढे म्हणाले, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून 12 वर्षापासून संपूर्ण मराठवाड्यात ग्रामीण उत्थानाचे आणि ग्रामीण विकासासह जलसंधारण, व्यसनमुक्ती, स्वच्छ ग्राम योजना, शौचालय, महिला सक्षमीकरण, व्यवसाय प्रशिक्षण अशा अनेक योजना राबवल्या जात आहेत। यापुढील काळातही ग्रामीण भागच्या विकासासाठी तरुणांना प्रशिक्षण देणे, शेती प्रकल्पाचे जाळे विस्तारित करण्यासाठी विविध कोर्सचे प्रशिक्षण दिले जाणार आहे। सोबतच नैसर्गिक शेती कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वायाळ यांनी दिली आहे। 7 ते 9 फेब्रुवारीपर्यंत सलग 3 दिवस या ठिकाणी नैसर्गिक शेतीच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, तसेच मेळावा आणि सत्संगाचेही आयोजन करण्यात आले आहे। महाराष्ट्रात प्रथमच होणाऱ्या अशा नैसर्गिक शेतीविषयक प्रदर्शनाला सुमारे 1,00,000 शेतकरी येतील, शेती अशा आयोजकांना व्यक्त केली आहे। यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षकीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली आहे। कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी अंकुश अंभोरे, जालना।